नाशिकमध्ये गंगापूर रोडवर दादोजी नगर एका बागेत अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार घेऊन काही नागरिक पोलीस चौकीत गेले त्या पोलीस चौकीतली परिस्थिती अजूनच भयानक होती पाच सहा पोलीस दरवाजा आतून लावून दारूची पार्टी करत होते लोकांनी बंद दारावर आवाज का दिला वाजवलं लोकांनी त्या मध्यधुंद पोलिसांनी तक्रार द्यायला आलेल्यांना बदडून काढलं शेवटी आलेल्यांनी ओरड केली मोठा जमाव त्या ठिकाणी तयार झाला मग दारू पार्टी करणारे पोलीस फरार झाले आता नाशिकचे आयुक्त यांना अनेक वेळा ही तक्रार दिली आहे पण ते अतिशय कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यामुळे आता नेमकं कधी यांच्यावर ते कारवाई करणार आहेत हा अत्यंत महत्वाचा विषय अशी अवस्था अध्यक्ष महोदय की बीडमध्ये आंबेजोगाई हो बांधकाम विभागात कंत्राटदार धमक्या देतात कट्यार दाखवतात अधिकाऱ्यांना कागदावर सह्या करायला लावतात म्हणून सार्वजनिक विभागाच्या कर्मचारी अभियंता कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकळे यांनी जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं की आम्हाला पिस्तूल बाळगण्याची परवानगी द्या आणि अशा प्रकारची अवस्था त्यांनी सांगितलं की आम्ही नाहीतर जिवंतच राहणार नाही ही अवस्था आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खर म्हणजे तो एक ट्वेंटी सिक्स सिनेमा निघाला होता त्याच्यामध्ये जसे बनावट अधिकारी तसं चक्क आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बनावट आदेश पाच आय पी एस अधिकाऱ्यांना समायोजित करून पदोन्नतीच्या कोट्यात रिक्त पदांवर पदोन्नती आणि पदस्थापना दिल्याचा बनावट आदेश काढून टाकला या दोन सचिवांची नावं होती आणि एक सहसचिव डॉक्टर माधव वीर यांच्या नावाने हा बनावट आदेश निकाला शेवटी सरकारला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी तक्रार करावी लागली खरं म्हणजे त्या बिचारा अधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवर संदेश मिळाले त्यांनी अभिनंदनही स्वीकारून टाकलं की आज झालं आपल्याला मिळालं सगळं आणि बघा गुन्हेगारांची मजल मंत्री मोदी किती गेली आहे चक्क करून त्या ठिकाणी खंडणी वसुली केली पुण्यामध्ये थेट उपमुख्यमंत्र्याचा नंबर आजकाल नंबर फोर्स करता येतो करायचा तर दुसऱ्या कोणाचा करायचा दादांचा डायरेक्ट ही हिंमत ही पुण्यामध्ये वीस लाखाची खंडणी मागितली आणि दोन लाख स्वीकारली आता ठीक आहे पोलिसांनी अटक देखील केली आहे पण कुठेतरी हे जे काही प्रकरण वाढत आहे आणि विशेषतः पुण्यामध्ये लँड ग्रॅबिंग आणि फेक माथाडी माथाडीच्या कायद्याला आमचं समर्थनच आहे पण ज्या प्रकारचं फेक माथाडी ची वसुली ही आता पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे मंत्रिमोदय आपला जिल्हा आहे उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आपल्या इकडे येत असतील आज तिथले उद्योजक हे प्रचंड त्या ठिकाणी धास्तावलेले आहेत त्यांना या फेक माथाडींना काम न करण्याचे पैसे नाही काम करायचे पैसे नाही आम्हाला इतके पैसे द्या मग आम्ही तुम्हाला येऊन त्रास देणार नाही याचे पैसे द्यावे लागतात